नमस्कार. बऱ्याच वेळेस आपण वजन कमी करण्याच्या बाबतीमध्ये 21 दिवसांचे चॅलेंज हा शब्द नेहमी ऐकलेला आहे. नेमके हे 21 दिवसच का मोजले जातात, 25 दिवस का नाही बोलत, बरोबर आहे हा प्रश्न तुम्हालाही येत आहे, किंवा 30 दिवसांचा एक महिना का नाही बोलत. आणि खरोखर हे 21 दिवसांचे चॅलेंज आपली तब्येत कमी करण्यासाठी खरोखर उपयुक्त आहे का, ह्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज देत आहे. जेव्हा आपण बेली फॅट कमी करणं किंवा तब्येत कमी करणं, फॅट्स कमी करणं ह्या गोष्टींकडे अभ्यास करत असतो आणि आपण प्रयत्न करत असतो, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त करून एकच गोष्ट नेहमी अभ्यासली जाते आणि ती म्हणजे ही आहे 21 दिवसांमध्ये हे चॅलेंज आहे ते केल्याने 21 दिवसांमध्ये वजन कमी होते. तर खरोखर हे 21 दिवस ह्याच्याने वजन कमी होते का, आणि होत आहे तर ते कसं, त्याबद्दलची माहिती आज मी देते. हो, 21 दिवसांमध्ये आपलं वजन कमी होत असतं ही गोष्ट खरी आहे. 21 दिवसांचं चॅलेंज आपण आपल्या स्वतःला केल्याने 21 दिवस आपल्यामध्ये अतिशय वेगळे बदल घडून येतात ही गोष्ट खरी आहे. हे 21च दिवस का आणि कुठले ते बदल असतात, म्हणजे बघा, आजच्या तारखेनुसार जर का तुम्ही असं ठरवलं की तुम्हाला 21 दिवस व्यवस्थित योग्य पाणी प्यायचं आहे, तर तुम्हाला पहिले 7 दिवसांमध्ये त्या गोष्टीची सवय लागते. म्हणजे पहिले 7 दिवस जर तुम्ही योग्य पाण्याचा पिण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या शरीरामध्ये मागे जितकी कमी होती पाण्याची ती भरून निघणार आहे आणि त्या 7 दिवसांनंतर पुढे शरीरामध्ये चांगले बदल व्हायला सुरुवात होते. सेम ह्याच पद्धतीने फळ खाणं, रोजचं एक फळ खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये पहिले ज्या गोष्टींची कमी आहे तर 7 ते 8 दिवस ती कमी पूर्ण होणार आहे खाल्ल्यामुळे, आणि नंतरून त्याचा रिझल्ट तुमच्या शरीरावर चांगल्या पद्धतीने दिसून येणार आहे. मग त्यानंतर तुम्हाला पुन्हा 2 आठवडे म्हणजे आणखीन 14 दिवस ते 7 दिवसांनंतर तुम्ही जे खातात पितात त्याचा चांगला असर, जसं की आहे आता रनिंग. पहिले 7 दिवस जर तुम्ही रनिंग केली, जर तुम्ही आज ठरवलंय की तुम्हाला रनिंग करायला जायचं आहे, तर बघा, सुरुवातीचे 7 ते 8 दिवस तुमचे फक्त हात पाय दुखणार, पोट दुखणार, कंबर दुखणार, ठीक आहे, चालायला जाणं. 7 दिवस 8 दिवस तुम्हाला त्याची सवय लागायला वेळ होणार आणि नंतरून तुम्हाला ती सवय लागल्यावर तुमच्यामध्ये त्याचे रिझल्ट दिसणार. म्हणून 21 दिवसांचे चॅलेंज असते. जर तुम्ही चालण्याची सुरुवात केली आणि तुम्ही फक्त 7 ते 8 दिवस चालले आणि तुम्ही जर म्हटले की नाही आणि काहीच फरक पडत नाहीये, तर तुमच्यामध्ये तसं होणार नाहीये, मग नंतरून तुम्हाला फरक दिसणारच नाही. म्हणून कुठलीही गोष्ट 21 दिवस करा असं म्हटलं जाते, कारण की सायकोलॉजिकली 21 दिवस हे आपण आपल्या ब्रेनला खूप पटकन लावून घेतो. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की 21 दिवस लागत असतात तुमच्या शरीरामध्ये बदल होण्यासाठी. 7 ते 8 दिवस बऱ्याच जणी 10 दिवस करतात आणि हार मानतात. मी खूप महिलांना नेहमी सांगत असते ग्रीन टी बद्दल की ग्रीन टी घेणं अतिशय चांगलं आहे, पण ग्रीन टी ही उपवाशी पोटी नाही घ्यायची असते, ग्रीन टी ही दुपारच्या वेळेला घ्यायची असते, जसं की 3:30-4 दरम्यानमध्ये तुम्हाला ग्रीन टी घ्यायची असते. तर जर तुम्ही ग्रीन टी घेण्याची सवय फक्त 10 दिवस ठेवली आणि तुम्ही म्हणाल की याने तर मला काहीच फरक नाही पडलेला आहे, तर तुम्हाला त्या गोष्टींनी तसं फरक दिसतच नाहीये. तुम्हाला ती कंटिन्युअसली 21 दिवस तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला तुमच्यामध्ये अतिशय वेगळे बदल दिसून येतील. जसं आपण आपलं मानवी शरीर पण बघत असतो की स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा सायकल जी आहे 21, 23, 26 दिवसांची असते. म्हणून 21 दिवस हे गृहीत धरले जातात. तुमच्या शरीरामध्ये बदल होण्यासाठी कुठलीही गोष्ट सातत्याने 21 दिवस केल्याने तुमच्यात खूप चांगले रिझल्ट दिसून येतात. आपण जसं भाजीपाला आणि जेवण करण्याबद्दलच्या पण सवयी आपल्या स्वतःला लावू शकतोय, जसं की मी तुम्हाला आता सांगेल, आजपासून 21 दिवस तुम्हाला वजन कमी करायचंय ना, काहीच नका करू. आजपासून 21 दिवस जर तुम्ही फक्त फास्ट फूड खाणं बंद केलं तरी तुम्हाला तुमच्यामध्ये अगदी चांगले बदल दिसतील. म्हणजे फास्ट फूडमध्ये म्हणजे फक्त मी पिझ्झा आणि बर्गर किंवा वडापाव नाही म्हणत आहे, मी तुम्हाला हे सांगत आहे की 21 दिवस तुम्ही मिठाई खाणं बंद करा, चॉकलेट्स खाणं बंद करा, बिस्किट्स खाणं बंद करा आणि तुम्ही 21 दिवस चांगली प्रॉपर सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी फळ आणि रात्रीचं व्यवस्थित जेवण करा. 21 दिवस जर तुम्ही कुठलंच फास्ट फूड नाही खाल्लं तर तुम्हाला स्वतःहून दिसणार आहे की तुमच्या शरीरामध्ये अगदी चांगले बदल झालेत. तुम्ही रोज चालायला जरी गेलात, फक्त
फक्त पायी पायी चालणं म्हणत आहे मी इथे, रनिंग, योगा, एक्सरसाइज हे विषय घेत नाही आहे. तुम्ही रोज जर का चालायला सुरुवात केली 21 दिवसात तुम्हाला स्वतःला दिसणार आहे की तुमची लोअर बॉडी कमी झालेली आहे, फॅट्स कमी झालेले आहेत, तुमची बेली फॅट कमी झालेली आहे. मी स्वतः वेट लॉसच्या जर्नीतनं गेलेली आहे. माझे फेसबुकवर सेशन बघा, जेव्हा मी 86 किलो झालेली होती आफ्टर डिलिव्हरी, आणि मी त्यातनं इथे आलेली आहे. आणि मी खरंच सांगेल की मी स्वतःला 21 दिवस सगळ्या गोष्टींसाठी चान्स दिलेला आहे. मी एकाच वेळेस सगळे बदल नव्हते केले. मी सर्वप्रथम सुरुवात केली होती तर ती चालण्यापासूनची सुरुवात केली होती की पहिले तर मी माझ्या स्वतःला चालायची सवय लावेल, कारण की जसे बेबी वगैरे झाले, डिलिव्हरी झाली, मी चालणं ती बंद केलेलं होतं. 21 दिवस मी पहिले माझ्या शरीराला चालायची सवय लावली होती, आणि त्यानंतर मी हळूहळू माझ्या आहारामध्ये फळांचा समावेश केला. नंतर मी जेवणामध्ये काकडी, गाजर, मुळा ह्याचा समावेश केला. त्यानंतर मी हळूहळू सगळे बदल केले, फास्ट फूड अगदी बंद करून टाकलं. मी आज 2 वर्ष झाले कुठल्याच प्रकारचा मैदा आणि मैद्याचे पदार्थ खात नाही. असे हळूहळू बदल केले आणि आज मी ज्या पण याच्यात आहे, तर ह्यामध्ये मला आज खूप एफर्ट्स घेत नाही आहे मी की मी हे खाणार, मी ते खाणार, मी ते खाणार, मी ते खाऊन मी कुठलं पाणी पिऊ आणि मी हे उकळून खाऊ, अजिबात नाही आहे. तर मी आता सर्वात जास्त फोकस करत असते की मी माझं व्यवस्थित घरचं जेवण करायचं आणि बाहेरचं जेवण टाळायचं आहे. बाहेर जेवण नाही करायचं आहे, बाहेरचे फास्ट फूड खायचे नाही आहेत. ह्या गोष्टीकडे जरी आपण लक्ष दिलं तरीसुद्धा आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. पाणी प्या, कोमट पाणी प्या. नेहमी मी सांगत असते महिलांना, तुळशीची पानं खा, 2 ते 3 कढीपत्त्याची कच्ची पानं चावून चावून खा. ह्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम जात आहेत, ज्याने तुमचे केस अतिशय चांगले होत आहेत, तुमचे हाडं चांगले होत आहेत, तुम्ही चांगल्या एका सुदृढ शरीर जे असते, निरोगीपणाकडे जाण्याचे हे चांगले लक्षण आहे की तुम्ही ह्या गोष्टी करायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणून 21 दिवसांचं चॅलेंज जर तुम्हाला हवं असेल तर ह्या 21 दिवसांमध्ये खरोखर तुमच्यात बदल घडून येत आहेत का? तर हो, नक्कीच घडून येत आहेत. कुठलीही ती गोष्ट 21 दिवस केली तर त्या गोष्टी सातत्याने 21 दिवस केल्यामुळे त्याचे चांगले रिझल्ट मिळत आहेत. म्हणून 21 दिवस पायी चालून बघा, तुम्हाला तुमच्यात फरक दिसणार आहे. 21 दिवस चांगलं घरचं जेवण करा, फास्ट फूड बंद करा, 21 दिवस व्यवस्थित पाणी प्या, तर तुम्हाला स्वतः तुमच्यातले जे बदल आहेत ते दिसून येतील. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि असेच आणखीन सेशनसाठी तुम्ही मला माझ्या ह्या पेजला फॉलो करा, लाईक करा, आणि तुम्हाला कुठल्या विषयावर सेशन हवं असेल त्याबद्दल मला नक्की सांगा. आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की रोज दुपारी 3 वाजता फ्री सेशन होत असतात, आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की तुमची त्वचा फ्रेश दिसण्यासाठी, चेहरा फ्रेश राहण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रोडक्टचा वापर करायचा आणि घरगुती कुठले उपाय असतील, ह्यावरचं आज दुपारी 3 वाजता सेशन आहे. तुम्हालाही माझे फ्री सेशन रोज झूमवरचे अटेंड करायचे असेल तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.